राहुल नार्वेकरांनी जो काही निर्णय दिला होता, दिलेला आहे, तो पूर्णपणे कायद्याला धरून आहे. जो सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ज्या निकषांवरती निर्णय घ्यायला सांगितलेले, त्या निकषांना धरून त्यांनी तो निर्णय दिलेला आहे राहुल नार्वेकरांनी वेळोवेळी. आणि मला वाटतं आत्तासुद्धा त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. 2018 तुम्ही व्हिडिओ क्लिप्स दाखवताय, आपण पाहिल्या तो काही खेळ चालला होता. 2018 ज्या काही व्हिडिओ क्लिप्स तुम्ही दाखवताय, ती मीटिंग काय दाखवताय, कुठली दाखवताय, काय दाखवताय, मग तुमच्या घटनेमध्ये जो काय बदल झाला होता, घटनेमध्ये काय दुरुस्ती केली होती, ते निवडणूक आयोगाकडे कॉपी का नाही त्याची, का नाही तुम्ही जमा केले? लक्ष नव्हतं का तुमचं, का वेळ नव्हता? मुंबई महापालिकेच्या कामकाजामध्ये एवढे बिझी होतात का? अहो, हे सर्व दाखवताना त्यांनी हे पण व्हिडिओ दाखवायला पाहिजे होते की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं त्यांनी दाखवायला पाहिजे होती. शिवसेना भाजपा म्हणून आम्ही एकत्र लढलो लोकसभेला, विधानसभेला, त्याचे मेळावेसुद्धा आपण दाखवायला पाहिजे. नरेंद्र मोदी साहेब भावी पंतप्रधान म्हणून आम्ही भाषणं करत होतो, त्यांचा फोटो लावून आम्ही निवडून येत होतो, ते का दाखवायला विसरलात आपण? तेसुद्धा आपण दाखवायला पाहिजे होतात. आणि तुम्ही पुढे स्पष्टीकरण करायला पाहिजे होतं की आम्ही हे सगळं हिंदुत्व म्हणून, हिंदुत्वाची भूमिका म्हणून आम्ही लढलो, पण आम्ही आता खुर्ची करता, खुर्ची मिळणं आम्हाला गरजेचं होतं म्हणून आम्ही आमची भूमिका विसरलो, भूमिका सोडली आणि काँग्रेसबरोबर आलो, हे का नाही दाखवलं? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.